नमस्कार, मी स्विटी, VKB न्यूजमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, कांद्री माईन परिसरातील घटना. उडान पुलावरून तरुणीची उडी, मृत्यूशी झुंज सुरू. आणि आभा पांडे आणि कृष्णा खोपडे आमोरासमोर, सामाजिक मुद्द्याला घेऊन जनप्रतिनिधी जंग. आता सविस्तर वृत्त. खेळत असताना अचानक अंगणात लावण्यात आलेला लोखंडी गेट एका चिमुकल्याच्या डोक्यावर पडल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 15 मे सकाळी 11 वाजता घडली. माहितीनुसार कांद्री माईन येथील रहिवासी विशाल मसराम यांचा 3 वर्षाचा मुलगा रोषित विशाल मसराम हा घराजवळील दीपक गणेश कठोते यांच्या घराच्या अंगणात आपल्या 3 मित्रांसोबत खेळत होता. अंगणातील लोखंडी गेट पूर्णपणे बंदिस्त नसल्याने हा 3 वर्षाचा चिमुकला गेटजवळ गेला असता अचानक त्याच्या अंगावर भला मोठा लोखंडी गेट पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. परिसरातील लोकांनी चिमुकल्याच्या अंगावर गेट उचलून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा प्राथमिक उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्याच्या अशा एकाएकी निघून गेल्याने त्याच्या आई वडील व कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. नागपुरात एका तरुणीने मेकोसबाग पुलावरून उडी घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत ती खाली पडून होती. रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तनिष्का नगराळे 20 वर्ष राहणार आवडेनगर असे उडी घेणाऱ्या मुलीचे नाव आहे. ही थरारक घटना झरीपटका थाण्याअंतर्गत 3 च्या सुमारास घडली. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. घटनेची नोंद करून नातेवाईकांचे बयान नोंदवून घेतले आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या तनिष्काचे 12वीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला आई वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. वडील पेंटिंगचे काम करतात. बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ती घरून पायीच निघाली. तासभरात ती मेकोसाबाग उडान पुलावर होती. दुपारची वेळ असल्याने या पुलावर जास्त वर्दळ नव्हती. बराच वेळ ती एरझरा मारत होती. अखेर हिम्मत करून ती पुलाच्या भिंतीवर उभी झाली आणि क्षणात उडी घेतली. परिसरात एकच खळबळ आली. रस्त्याने जाणाऱ्या दोघांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. लोकांना विचारपूस केल्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. काही वेळातच तनिष्काचे आई वडील आणि भाऊही रुग्णालयात पोहोचले. API सोनवणे यांनी नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली. मात्र उडी घेण्याचे कारण अजून कळू शकले नाही. तनिष्कावर उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. नागपुरातील सामाजिक मुद्द्याला घेऊन स्थानिक राजकीय प्रतिनिधी आमोरासमोर आले आहेत. या संदर्भात राज्य महिला आयोग अध्यक्ष आभा पांडे यांनी पत्र परिषद घेऊन आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप केले आणि सोबतच जनआंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. बघा, निश्चितच तो जो नोटीस बजावलेला आहे तो अवैधरित्या नोटीस बजावण्यात आलेला आहे. मुख्यतः म्हणजे तिथे एक अतिक्रमण रस्त्यावर होता. तो अतिक्रमण जेव्हापासून NITने काढला आणि आमदार महोदयांना माहीत पडलं, आमदार महोदयांनी माहिती घेतली की याच्याकरता कुणाकुणाचे फोन आले होते, त्यांना प्रशासनामध्ये मधून ही माहिती मिळाली की यांना याकरता आभा पांडेजींनीसुद्धा फोन केला होता, संपर्क केला होता आणि तो बांधकाम तोडण्यात आला. तर जेव्हा तो बांधकाम तोडण्यात आला त्यांचा इगो हर्ट झाला. पण त्यांनी हे कुठेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तो पांधन रस्ता होता. तो रस्त्यावर असलेला जो अवैध बांधकाम जो अतिक्रमण होता तो अतिक्रमण प्रशासनाने काढलेला आहे. म्हणून त्यांचा कुठे ना कुठे इगो हर्ट झाला. आणि इगो हर्ट झाल्यावर बुद्धी काम नाही केली आणि बुद्धी बिस्कटली. आणि बुद्धी बिस्कटल्यामुळे त्यांनी हा मार्ग धरला की प्रशासनाला कुठे ना कुठे दबावमध्ये आणून द्वेषपूर्ण राजकारणाचे बळी झाले ते. आणि द्वेषपूर्ण राजकारण करून त्यांनी प्रशासनाला दबावात आणलं आणि दबावात आणून त्यांना आनन-फाननमध्ये प्रशासनाने दोन्ही धार्मिक स्थळ, एक हनुमानजीचं मंदिर आहे आणि एक बौद्ध विहार आहे, या दोघंही धार्मिक स्थळांना एक नोटीस चिपकवण्यात आलं. MRTP Act अंतर्गत 53(1) नोटीस जेव्हाही बजावण्यात येते सर्वप्रथम, तेव्हा 30 दिवसाची नोटीस देण्यात येते. परंतु आमदार महोदयांच्या प्रेशरमध्ये अधिकारीसुद्धा हडबडले आणि त्यांनी न जाणता न ज्ञान ठेवता त्यांनी अशी गैरकायदेशीर नोटीस तिथे चिपकवली ज्याच्यामध्ये तारीखचाही उल्लेख नाही आहे आणि ज्याच्यामध्ये
30 दिवसाचा नाही तर 3 दिवसाचा त्यांनी नोटीस बजावलेला आहे, म्हणून ही गैरकायदेशीर त्यांनी नोटीस दिलेला आहे. या बाबतीत आजच आम्ही NIT प्रशासनाला जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं एकतर या लेआउटवर आधीच स्थगनादेश डिस्ट्रिक्ट कोर्टनी दिलेला आहे, तर कोर्टाची अवमानना सुद्धा NIT ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आणि आमदार महोदयांनी जे मधात पडून त्यांना प्रेशरमध्ये आणून जी कारवाई करायला लावली त्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आणि अनेक संघटनं, दलित संघटनं, अनेक हिंदू संघटनं याबाबत जागी झालेले आहेत आणि हा लढा आम्ही सगळे सोबत मिळून लढणार आहोत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर पुन्हा आपलं स्वागत. उन्हाळा सुरू होताच आगीच्या घटनात वाढ होते. आज भर दुपारी एका कबाडीच्या दुकानात आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना सुयोग नगर परिसरात घडली असून आगीत दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी 12:15 दरम्यान सुयोग नगर परिसरातील एका कबाडीच्या दुकानाला अचानक आग लागली. तत्काळ नागरिकांनी नरेंद्रनगर अग्निशमन विभागाला संपर्क केला व घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाने काही वेळातच आगीवर नियंत्रण आणले, मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्याची राख रांगोळी झाली होती. यात लाकडी पलंग, देवघर, कपाट, कूलर, कबाडी सामान असं 30,000 सामानाचं नुकसान झालं आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयातर्फे पहिल्यांदाच नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन 16 ते 19 मे दरम्यान करण्यात आले आहे. कोकणातील हापूस आंबे सुद्धा या महोत्सवात उपलब्ध आहे. नागपुरात पहिल्यांदाच विभागीय कार्यालय पणन मंडळ मार्फत विशेषतः कोकणच्या हापूस आंब्याचा महोत्सव दिनांक 16 मे ते 19 मे या दरम्यान आपण भरवतोय. हा कोकणचा एक्सक्लुझिव्ह, कोकणच्या आंब्याचा एक्सक्लुझिव्ह महोत्सव हा पहिल्यांदा नागपूरमध्ये होतो. यासोबतच आपण मिलेट आणि धान्याचा महोत्सवसुद्धा आपण घेतलेला आहे आणि या स्टॉलमध्ये, या महोत्सवामध्ये 57 स्टॉल्सची नोंदणी झालेली आहे. यामध्ये जवळपास 25% स्टॉल्स म्हणजे 50% स्टॉलमध्ये 25% जवळपास आंब्याचे आहे आणि इतर जे आहे स्टॉल 30% आसपास स्टॉल धान्य आणि मिलेटचे आहे. याच्यामध्ये प्रमुख आकर्षण हे आहे की इथले कोकणमधले जे हापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करून थेट शेतकऱ्यांकडनं ओरिजिनल आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा नागपूरकरांना सवलतीच्या दरात, म्हटल्यापेक्षा माफक दरात आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवला आणि ओरिजिनल रत्नागिरीचा हा मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा आपण महोत्सव घेतो आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून मी सर्व नागपूरकरांना आवाहन करतो की त्यांनी एक वेळ अवश्य या महोत्सवाला भेट द्यावी आणि ओरिजिनल आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूस आंब्याचा आस्वाद घ्यावा. मी आपल्या मार्फत सगळ्या नागपूरकरांना विनंती करतो. उन्हाळा जरी सुरू असला तरी देखील विदर्भात पाऊस हा पडतोच आहे. या अवकाळी पावसाचे काय कारण आहे आणि विदर्भात पुन्हा पाऊस पडणार काय, नेमकं विदर्भात मान्सूनचे आगमन कधी होणार याबद्दल हवामान विभागाने माहिती दिली आहे. चला तर बघूया. मई का महिना सामान्य तौर से विदर्भ में काफ़ी गर्म रहता है और इस महीने में कम से कम 15 दिन हमारे यहाँ पे टेम्परेचर 45 डिग्री या उससे ज़्यादा रहता है, जो मतलब हीट वेव की कंडीशन रहती है. लेकिन पिछले 2-3 साल से हम देख रहे हैं कि अभी उतनी ज़्यादा गर्मी नहीं पड़ रही है और इस वर्ष भी अभी तक सबसे ज़्यादा टेम्परेचर अकोला में ही 44 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड हुआ है. नागपुर अभी 42.2 के आसपास में ही रहा है, उससे ऊपर नहीं गया है. और इसका मुख्य कारण ये है कि सेंट्रल इंडिया में जो गर्मी पड़ने के लिए बहुत ज़रूरी कंडीशन है वो ये है कि नॉर्थ वेस्टर्ली विंड्स, ड्राई विंड्स राजस्थान की तरफ से यहाँ पर आए और कोई सिस्टम जो है बे ऑफ बंगाल या अरेबियन सी में ना बने तो उससे मॉइस्चर कम हो जाता है और नॉर्थ वेस्टर्ली विंड ड्राई रहती है तो उससे टेम्परेचर काफ़ी जल्दी बढ़ता है. लेकिन अभी पिछले कुछ दिनों से हम देख रहे हैं कि लगातार बंगाल की खाड़ी और अरब सागर में एंटी साइक्लोन बने हुए, वहाँ से मॉइस्चर आ रहा है
और सेंट्रल इंडिया में विंड डिसकंटिन्यूटी या अपर एयर साइक्लोनिक सर्कुलेशन बना है, तो उसके कारण बीच बीच में बारिश हो रही है, तो इसलिए अभी तक उतनी गर्मी नहीं पड़ी है। लेकिन ये विंड डिसकंटिन्यूटी लगातार थोड़े थोड़े स्पेल में बन रही है, इसके कारण बारिश जरूर हो रही है। कि अगर हम विदर्भ का देखेंगे तो 74 मिलीमीटर के लगभग एवरेज, हमारे जो 11 डिस्ट्रिक्ट है उसका एवरेज 74 मिलीमीटर, ये जो समर सीजन है 1 मार्च से लेके 15 मई मतलब अभी तक हुआ है, और पिछले 10 साल का रिकॉर्ड हमने जो चेक किया है उसमें ये सेकंड हाईएस्ट है, क्योंकि पिछले साल भी 2023 में इतने ही पीरियड में 124 मिलीमीटर 124 मिलीमीटर रेनफॉल हुआ था, तो उसके बाद में ये 74 है। नॉर्मली इस पीरियड में रेनफॉल मुश्किल से 30-40 मिलीमीटर होते हैं, लेकिन उससे कम ही रहते हैं, बट इस बार जो है 74 मिलीमीटर हो गया और पिछले साल जो था उससे भी ज़्यादा हुआ था, तो सेकंड हाईएस्ट अभी तक का रेनफॉल हुआ है। लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, कांद्री माईन परिसरातील घटना। उडान पुलावरून तरुणीची उडी, मृत्यूशी झुंज सुरू। आणि आभा पांडे आणि कृष्णा खोपडे आमोरासमोर, सामाजिक मुद्द्याला घेऊन जनप्रतिनिधी जंग। तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा वीकेबी न्यूज, नमस्कार।